दर्शकांना श्रवणाची मेजवानी देणारा वसंत व्याख्यानमालेला शनिवारी दिमाखात सुरुवात झाली. वैचारिक व्यासपीठ म्हणून या व्याख्यानमालेकडे बघितले जाते. दिवंगत सहकार महर्षी वसंतराव दगाजी पाटील यांच्या नावाने सुरू केलेल्या या व्याख्यानमालेत 13वे वर्ष असून पहिल्या पुष्पातून श्रमयोगी संत गाडगे महाराज या विषयावर विद्या वाचस्पती विवेक घळसासी यांचे व्याख्यान झाले. सटाणा येथील दगाजी चित्रा सिनेमागृहात स्वर्गवासी वसंतराव दगाजी पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करून व्याख्यानमालेस प्रारंभ झाला. सुरुवातीला 10वी व 12वी इयत्तेत तालुक्यात प्रथम आलेल्या गुणवंतांचा सत्कार घळसासी यांच्या हस्ते करण्यात आला. सांगायला विशेष आनंद होईल. खर तर त्या मुलीचं बिचारीचं दुर्दैव कि तिला पितृछत्र नाही, तिला वडील नाही. तिची आई छोटी मोठी कामं करून कुटुंब चालवते, पण सगळ्यात महत्वाची विशेष गोष्ट म्हणजे ती मुलगी स्वतः शिवणकाम करून जे थोडेफार पैसे मिळतील त्यातून काम करून आईला मदत आणि त्याबरोबर स्वतःच्या शिक्षणाचा थोडाफार खर्च. त्या मुलीचं नाव आहे कुमारी महाजन हेमांगी रमेश. कृपया त्या विद्यार्थिनीने तिच्या आईसह या ठिकाणी यावं आणि तिचा सत्कार स्वीकारावा. कुमारी महाजन हेमांगी रमेश. Mother, mother, mother.
भोसले यांनी केला. प्रास्ताविकात डॉक्टर संजय पाटील यांनी संत गाडगे महाराज आपल्या आई वडिलांच्या लग्नाला 7 दिवस आले होते, त्यातून रसिकांना व गावाला प्रबोधन करून गेले, हे न विसरण्यासारखी बाब आहे असे पाटील यांनी सांगितले. या जिल्ह्याला योगदान देणारे आमच्या कुटुंबातल्या 3 पिढ्या म्हणजेच स्वर्गीय अजवा दादा पाटील असो, स्वर्गीय दादाजी बापू असोत किंवा माझे वडील वसंत दादा असोत, यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये या जिल्ह्यासाठी या राज्यासाठी भरपूर योगदान दिलेलं आहे. त्या योगदानाची सुद्धा उजळणी व्हावी हा सुद्धा या मागचा उद्देश आहे. मित्रांनो, आज मला विशेष करून एक गोष्ट सांगायची आपल्या समोर, जास्त वेळ घेणार नाही, परंतु ही गोष्ट आवर्जून सांगण्यामागचा उद्देशच असा आहे की आजचा जो विषय आहे श्रमयोगी गाडगे संत गाडगे महाराज, हा विषय घेताना मला अचानक आठवलं की संत श्रेष्ठ गाडगे महाराज यांचं आमच्या निवासस्थानी त्या काळात आगमन झालेलं होतं. त्यांचं वास्तव्य आमच्या कुटुंबामध्ये जवळपास 1 सप्ताहभर होतं. विषय होता माझे पूज्य आदरणीय पिताश्री वसंतदादा यांच्या लग्नानिमित्त माझे आजोबा स्वर्गीय दादाजी आजोबा पाटील यांनी त्यांचं प्रवचन ठेवलं होतं 7 दिवसांसाठी. ते प्रवचन अतिशय मोठ्या स्वरूपात झालेलं आहे. त्याचसोबत या महाराष्ट्राला एक वेगळी दिशा देणारे स्वर्गीय आजोबा दादा विठ्ठल पाटील यांच्या स्मृती ग्रंथाचं, यांच्या जीवनाचं चरित्र सगळ्यातले त्या काळातले ख्यातनाम वकील स्वर्गीय वामनराव कुलकर्णी यांनी लिहिलेलं चरित्र याचं प्रकाशन त्यावेळी गाडगे महाराजांच्या उपस्थितीत झालेलं आहे. भाऊसाहेब हिरे यांच्या हस्ते झालं होतं आणि त्यांच्या चरित्राचं जे त्याच्यात सगळ्यात महत्वाचं तंत्रज्ञ लक्ष्मण शास्त्री जोशी यांची प्रस्तावना होती. सांगायचा उद्देश असा की ज्या गाडगे महाराजांचं त्या काळात आमच्या निवासस्थानी वास्तव्य होतं, त्यांचं प्रवचन समाजातल्या अनेक लोकांनी त्या काळात ऐकलेलं आहे. काळ होता 1955 साल. अशा संत श्रेष्ठ गाडगे महाराजांच्या विषयावर माझ्याच वडिलांच्या स्मृतीदिनी आपण आज हे व्याख्यानाचा लाभ घेतोय, त्याच्या मला फार बरं वाटतंय. विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी स्वर्गवासी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी संत गाडगे बाबा यांची तुलना केली. गाडगे बाबांनी महाराष्ट्रातील संत परंपरा समजावून सांगितल्या. कुणालाही अहिंसा मान्य नव्हत्या. भुकेल्यांना भाकर, तहानलेल्यांना पाणी, विवस्त्र असणाऱ्याला कपडे, बेघराला घर आदी महत्वपूर्ण गोष्टी केल्या तरच सामाजिक बांधिलकी पूर्ण होऊ शकते हे घळसासी यांनी पटवून दिले. गाडगे महाराज असे संत होते की ज्यांनी संतपदाची प्रतिष्ठा वाढवली. एक साधुत्व कसं असतं, संतत्व कसं असतं, तसं वाजपेयींच्या जीवनातलं एक मोठेपण आहे. ते पंतप्रधान होते म्हणून मोठे होते का? त्यांना भारतरत्न मिळालं म्हणून ते मोठे होते का? ते उत्तम वक्ता होते म्हणून मोठे होते का? या दोन्ही व्यक्तिमत्वांमधलं एक साम्य आहे आणि हिंदुस्थानने ज्यांना ज्यांना महापुरुष मानलं त्या सगळ्यांच्या जीवनातलं हे साम्य आहे की ती माणसं मोठी हा समाज तेव्हाच मानायला लागला जेव्हा या सगळ्या महापुरुषांच्या जीवनाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस होता. म्हणून ज्या कोणी विद्यार्थ्यांचं आपण कौतुक केलं, त्यांच्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं, पुढच्या वाटचालीबद्दल त्यांना शुभेच्छा देत असताना आज त्यांच्या कानावर हा संदर्भ पडणं आवश्यक आहे की आयुष्यात कितीही मोठं होता येईल पण जर सामान्य माणसाला आपण विसरू तर समाजही आपल्याला लक्षात ठेवणार. वाजपेयीजी असं म्हणत असत की इतकी उंची मला तू देऊ नको की अनोळखी माणसाला मी माझ्या हृदयाशी घेऊ शकणार नाही, इतकी उंचाई तुझे मत देणार
की मैं गैरों को गले न लगा सकूं। कोणालाही उचलून माझ्या गळ्याशी हृदयाशी घेता आलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की गाडगेबाबांच्या जीवनाकडे बघत असताना त्यांचं वेगळेपण, त्यांचं क्रांतदर्शीपण, त्यांनी एकूण भारतीय विशेषत्वाने मराठी परमार्थ मार्गावर एक नवं वळण निर्माण केलं ते हे होतं की त्यांनी उपासनेला रामापेक्षा श्रमाची अधिक प्रतिष्ठा स्थापन करून राम नाकारला का, कृष्ण नाकारला का, विठ्ठल नाकारला का, यातलं नाकारलं काहीच नाही। गाडगेबाबा हे असे संत होते की ज्यांनी स्वतःचं संतपद कधी मिरवलं नाही, त्यांना महाराज म्हटलेलंही आवडायचं। त्यांनी काय केलं तर सामान्य माणसामध्ये परिवर्तन आणायचं असेल तर आध्यात्मिक उपासना हा तसा एक मार्ग आहे जो तोपर्यंतच्या सगळ्या संतांनी सांगितला होता, त्याचा संदर्भ घेऊन लोकांना क्रियाशील बनव, ज्ञानाच्या तत्वज्ञानाच्या उपदेशाच्या क्षेत्रामध्ये सामान्यता काय होतं, बोलणारा बोलतो, ऐकणारा ऐकतो आणि दोघंही आहेत तिथेच राहतात। गाडगेबाबा याच्यावर विश्वास ठेवणारे नव्हते, ते असं म्हणायचे की ऐकाल ऐकाल पण ऐकून काय कराल, मी सांगेन सांगेन सांगून काय करेन, तुमच्या आणि माझ्या जीवनात बदल घडवायचा असेल तर श्रमनिष्ठा कल्याणी रूपामध्ये आपल्या आयुष्यामध्ये प्रकट झाली पाहिजे। आणि म्हणून हा असा संत होता की हातात माळ नाही घेतली, हातात खराटा घेतला। हा असा संत होता की ज्यांनी स्वतःचा आश्रम स्थापन नाही केला। हा असा संत होता की ज्यांनी स्वतःचा मठ नाही उभा केला। हा असा संत होता की ज्यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये लोकांच्या गळ्यात माळा घालण्याचा उपक्रम सुरू नाही केला। हा असा संत होता की त्यांनी हवेतून वस्तू काढल्या नाही। हा असा संत होता की जो प्रसिद्धी आणि लोकेशहाच्या दिशेकडे ढुंकूनही बघत नव्हता। आपण आपली श्रमनिष्ठा आणि लोकांच्या जीवनाला थेट जाऊन भेटणं हे गाडगेबाबांच्या आयुष्यातलं विलक्षण तेज होत। कार्यक्रमास द्वारकाबाई वसंतराव पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे, देवस्थानचे विश्वस्त राजेंद्र भांगडिया, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, विनायक बच्छाव, जगदीश कुलकर्णी, गुलाब जैन, माणिक वानखेडे, जगदीश मुंडावरे, के यू सोनवणे, डॉक्टर विजया पाटील, मनीषा पाटील आदींसह शहरातील रसिक श्रोते उपस्थित होते। आज रविवार रोजी प्रेमाच्या गावा जावे या विषयावर घळसासी यांचे व्याख्यान होणार आहे। श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे।